नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील समृद्ध नगर येथे रविवारी सायंकाळी गाडीचा कट लागल्यावरून अनोळखी इसमाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेतील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्र्यंबक रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याने नेहमी त्र्यंबकला दर्शनासाठी बाहेर राज्यातील तसंच जिल्ह्यातील भाविक जात असतात. या ठिकाणी कोणतेही सिग्नल नसल्यानं असे अनेक अपघात होत असतात. या ठिकाणी सिग्नल लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.